आवरलेस का तू? आता उठले. लवकर आवरून ये कॉलेजला, आल्यावर भेटू. येतो. किती कॉल केले होते आईने, मी एकही उचलला नाही. खर तर मित्र आता वेळ गेल्यावरती डोळ्यातनं पाणी काढून काही उपयोगाचं नाही. खर तर आपल्याला एखादी छोटी ठेच लागली की आपण आई ग म्हणतो, आणि आपल्या मोठं संकट आपल्यावरती आलं की आपण बाप रे म्हणतो. आपल्याला संकटाच्या वेळी बाप आठवतो, आणि एखाद्या छोट्याशा गोष्टीला आई आठवते. या छोट्या छोट्या गोष्टीला आपल्याला आई आठवत असते, पण आपण या आयुष्यात जगत असताना आपला विचार करत नाही. मित्र, तू प्रेमामध्ये असताना जी छोटीशी गोष्ट तुझ्याकडून झाली, तू आईचा पाल नाही विसरलास, त्यामुळे तुला हे आता निस्तरावं लागतं. खरं तर ह्या बाजारामध्ये तुला सगळं काही मिळेल, पैसा मिळेल, बंगला मिळेल, पण एकदा का आई वडील ह्या जगातून निघून गेले, मित्र तुला खरंच परत नाही मिळणार. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपण जगत असताना, ह्या दैनंदिन जीवनात वावरत असताना, आई वडील ही एक अनमोल अशी गोष्ट आहे जी या जीवनातून आपल्या गेली तर ती आपल्याला परत नाही मिळवता येणार. एखादी प्रत फाटली तर आपल्याला मिळेल, एखादी जागा गेली तर ती जागा घेता येईल, एखादी गाडी गेली तर गाडी घेता येईल, पण आई वडील जर का गेले तर ते आपल्याला परत नाही घेता येणार. म्हणून आपल्यासाठी येणारा प्रत्येक कॉल हा आनंद देण्यासाठी येत असतो, पण त्या आनंदाला आपण मुकतो आणि तो आपण कॉल नाही उचलतो. त्यामुळे तुम्ही प्रत्येक कॉल घेतला पाहिजे, आणि जर का आई वडिलांचा कॉल असेल तर जरूर घेतला पाहिजे. ह्या काळामध्ये आई वडिलांनाच जपणं हाच खरा परमार्थ आहे. Thank you.